मागचा जो विचार आहे तो मला वाटतं फार महत्त्वाचा आहे. भारताला सोने की चिडिया म्हणून ब्रिटिशांनी नेहमी त्यांच्याकडे पाहिलं आणि आपल्या खूप गोष्टी आजही त्यांच्याकडे आहेत. सुमितशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की ते आपल्याला दाखवायला पण ते तयार नाही आहे. जेव्हा म्युझियममध्ये तो स्वतः गेला आणि त्याला सांगितलं, त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला पाहिजे तेवढे मी पैसे भरतो, मला दाखवा तरी, तरीही ते दाखवायला तयार नव्हतं. मला वाटतं हा विषय फार आपण सर्वजणांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. भारत सरकार असेल आणि जे जे जबाबदार लोकं आपल्या देशातले आहेत, शेवटी जो आपला आहे, जे आपलं आहे, ज्याच्यावर आपला हक्क आहे, ते आपल्याला मिळायलाच पाहिजे असं मताचं मी आहे. म्हणून त्या दिशेने किंवा त्या सगळ्या गोष्टी परत आणण्याच्या दिशेने आपण कसं ताकदीने जाऊ शकतो आणि परत कसं आणू शकतो, ह्याच्यासारखा एक चांगला संदेश ह्या एक्झिबिशनच्या निमित्ताने आज सगळीकडे जाईल. सुमित पाटलांचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करीन की त्यांनी ह्या चळवळीची एक सुरुवात केली, एक भावना सगळ्यांमध्ये जागवली, जे वेगवेगळे जे काय आज हे चित्र समोर ठेवलेले आहेत त्याच्यामुळे एक वेगळी भावना आपल्या सगळ्यांमध्ये तयार होते. स्वाभिमान जागृत करण्याचे हा एक एक्झिबिशन आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणून ह्याच्यातून आपण बोध घ्यावा आणि हे जबाबदार लोक आपल्या देशातले आहेत, भारत सरकारपर्यंत हा विषय पोचून आपल्या गोष्टी परत कसे आणता येईल यासाठी आपण त्या दिशेने चालावं आणि प्रयत्न करावं. एक राजकीय इच्छाशक्ती असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. खरं तर हे फक्त कलाकारांनीच नाही तर राजकारण्यांनी सुद्धा खूप मनावर घेतलं पाहिजे. तुम्ही स्वतः देखील आमदार आहात, काही गोष्टी आपल्या महाराष्ट्रात देखील आहेत, तर काय नेमकं कराल या सगळ्या ह्याच्यातून? राजकीय इच्छाशक्ती जागावी म्हणून त्यांनी मला वाटतं मला बोलवलेलं आमंत्रण केलेलं आहे. म्हणून ही सुरुवात असू शकते येणाऱ्या अधिवेशनामध्ये फेब्रुवारीमध्ये. मी निश्चितपणे ह्या काही गोष्ट मी महाराष्ट्र सरकारच्या समोर ठेवणार आहे की ज्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये परत आल्या पाहिजे त्यासाठी प्रयत्न महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून झालेच पाहिजे.